राज्य टू व्हीलर ओनर्स असोसिएशन तर्फे ड्रंक एंड ड्राइव आणि नवीन दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज येथे आयोजित केला आहे। तर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे काय उद्देश आहे तर विनोद साडवीलकरांना विचारतो, या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगावी। महाराष्ट्र राज्य टू व्हीलर यूजर्स असोसिएशन ही नवीन दिनदर्शिका 2022 त्याचं प्रकाशन माननीय श्री अनिलजी गलगली यांच्या हस्ते करणार आहोत। त्याचप्रमाणे 31 डिसेंबर लक्षात घेता बरेच दुचाकी वाहन चालक ड्रंक अँड ड्राइव्ह करत असतात, वाहतूक पोलिसांना सहकार्य किंवा त्या ड्रंक अँड ड्राइव्हमुळे होणारे दुष्परिणाम याचा आम्ही निषेध करून जास्तीत जास्त लोकांनी ड्रंक अँड ड्राइव्ह न करता उत्तम प्रकारे वाहन चालवून नवीन वर्षाचं जे सर्ववर्ष आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत। तर DRV न्यूजनी ही जी बातमी आमची समाजापर्यंत पोहोचवली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। दिव्या विभाग प्रमुख गिरीश कटके यांचे याबद्दल आपण मत जाणून घेऊ। महाराष्ट्र टू व्हीलर यूजर असोसिएशन तर्फे प्रत्येक वर्षी आम्ही दिनदर्शिका प्रकाशित करतो आणि आमचा मेन हेतू आहे की बाबा त्याच्यामध्ये प्रबोधन व्हावं सर्वांचं आणि 31 डिसेंबरपर्यंत कुणी ड्रिंक अँड ड्राइव्ह न करावं रस्त्यावर, कुणी अपघात ना हो, तीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अनिल गलगली आले आहेत, त्यांचंही मत या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य टू व्हीलर असोसिएशनतर्फे प्रत्येक वर्षी आपण दिनदर्शिकेचं जर लोकार्पण करतो आणि दुसरं गोष्ट की उद्या 31 डिसेंबर आहे, ज्याप्रमाणे लोक आज मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या चालवत आहेत, खास करून रात्रीच्या वेळी दारू पिऊन गाड्या चालवण्यामुळे अपघात होतात, लोक मृत्युमुखी पडतात। मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस तर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करतच, परंतु नागरिकांचंसुद्धा कर्तव्य आहे की तुम्हाला अगर बाहेर जायचं तर नक्की तुम्ही जावा, परंतु तुम्ही दारू न पिता तुम्ही गाडी चालवली तर तुमच्यासुद्धा जीव वाचू शकतो, समोरच्याचं वाचू शकतो आणि तुमचं जे आयुष्य बर्बाद होतं त्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकता। मी मुंबई पोलिसांचे आणि वाहतूक पोलिसांचं खास करून अभिनंदन करतो। आमचे कुर्ला पोलीस स्टेशन असून ते विनोबानगर पोलीस स्टेशन, साकीनगर पोलीस स्टेशन, तसेच जी आपली वाहतूक पोलीस चौकी आहेत त्यांच्यामार्फत चांगल्या पद्धतीने मागील 2 दिवसापासून कारवाई सुरू आहेत। माझी नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की आपण शासन, महापालिका, मुंबई पोलीस, वाहतूक पोलिसांनी जे आव्हान केलेलं आहेत त्यानुसार काम करावं आणि जास्तीत जास्त आपण अशा पद्धतीचे अपघात कसे न होईल यासाठी लक्ष द्यावेत। विशेष म्हणजे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने जी नवीन गाईडलाईन काढलेली आहेत त्याच्यासुद्धा लोकांनी अनुपालन करावं। आणि माझं तर असं मत आहे की आपण प्रत्येक वर्षी तर नववर्ष साजरं करतो, हॅपी न्यू इयर, परंतु यावर्षी अगर आपण घरातून बाहेर न पडता आपल्या घरामध्येच अगर अशा पद्धतीचे सण साजरे केले तर निश्चितपणाने रस्त्यावरती वाहतूक कोंडी होणार नाहीत आणि त्यामुळे होणारे अपघात होणार नाहीत। आणि एक प्रकारे कोरोनासाठी जी आपली लढाई सुरू आहेत माननीय उद्धवजी ठाकरे असून देत, महापौर किशोरी पेडणेकर असून देत, कमिशनर इकबालसिंग चहल असून देत, ते ज्या पद्धतीने आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करत आहेत, आव्हान करत आहेत, त्या आव्हानांनासुद्धा आपल्याला जागण्याचं काम आहेत। म्हणून माझी विनंती आहे की लोकांनी जास्तीत जास्त आपल्या घरामध्येच अशा प्रकारचा उत्सव साजरा करावा, जेणेकरून अशा दुर्घटना होणार नाही। प्रकाशन सोहळ्याबरोबरच 31 डिसेंबरचा सरत्या शेवटीचा जो संदेश यामधून दिलेला आहे, कॅमेरामन हर्षद कांबळेसह पत्रकार जालिंदर सारवे, मुंबई।